म्हणूनच आजचा आमचा हॅलो सखीचा विषय निरोगी केसांसाठी उपाय आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेला आहे डॉक्टर रचिता धुरत यांना. डॉक्टर रचिता धुरत या एमडी आहेत, त्वचारोग तज्ज्ञ आहेत, केसांचे आरोग्य या विषयावर विशेष त्यांचा अभ्यास आहे, या विषयावर त्यांनी रिसर्च केलेला आहे आणि केसांचे आरोग्य या संदर्भात वर्तमानपत्रातनं त्यांनी अनेक लेखही लिहिलेले आहेत. चेंबूर येथे त्या स्वतः सध्या प्रायव्हेट क्लिनिक चालवतात आणि विशेष म्हणजे त्यांचे जे केस आहेत जे आता आपण बघितले असतील तर त्याच्याकडे बघूनच मला वाटतं विशेषतः महिला वर्गांना त्यांच्याकडनं टिप्स घ्यायला खूप आवडणार आहे. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, लहान लहान टिप्स आणि काळजी कशी घ्यावी, उपाय काय करावेत याविषयी मार्गदर्शन घेऊयात. आपल्याला आमच्याशी थेट संपर्क साधायचा असेल, प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 2490805050 आणि 2490805050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी 022 या एसटीडी कोडचा आपण वापर करू शकतो. तर आपण आता चर्चेला सुरुवात करूयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. खरं तर या विषयाला आपण या चर्चेला सुरुवात करण्याआधी मला वाटतं विषयाच्या मुळाशी जाऊयात, म्हणजे अर्थातच केसांच्या मुळाशी आपण जायला आवश्यक आहे. तुम्ही आणि म्हणून मला पहिल्यांदा असं विचारावं असं वाटतं की नेमकी ही जी संरचना आहे त्वचेखालची आणि केसांचा उगम कसा होतो, कसा उगवतो याविषयी जर सविस्तर माहिती मिळाली ना तर मला वाटतं मग पुढे कशा पद्धतीने त्याची निगा राखणं आवश्यक आहे, उपाय काय घ्यायला हवे त्याच्याविषयी जरा कल्पना येईल आमच्या प्रेक्षकांना. म्हणून जरा सुरुवातीला आपण त्याच्या संरचनेविषयी पण माहिती दिली. जसं आपण म्हणाला की केस हे आपल्या सौंदर्याचा भाग आहे. बरोबर. आणि केसांची रचना समजण्यासाठी त्वचेची रचना पण समजणं गरजेचं आहे. जसं आपल्याला माहित आहे की त्वचेचे थर असतात, तीन थर असतात. वरचा थर एपिडर्मिस, त्याच्यानंतर डर्मिस आणि त्याच्या खाली जो असतो फॅट चालू आहे त्याला सबक्युटेनियस म्हणतात. तर केस जे आहेत आपण जे काळे केस बघतो त्याला हेअर शार्प म्हणतात. त्याच्यासाठी मी फोटो आणले आहेत, ते दाखवल्यावर तुम्हाला जास्त समजेल. जो बाहेर आलेला भाग आहे केसांच्या वर त्याला हेअर शार्प म्हणतात. आणि केस त्वचेखाली जे केसांचा भाग आहे त्याच्या भोवती एक आवरण असतं त्याला हेअर फॉलिकल म्हणतात. आणि त्या आवरणामध्ये केसांची उत्पत्ती, नवीन नवीन केसांची उत्पत्ती होत असते कारण तिथे त्या पेशी असतात. आणि असे फॉलिकल्स आपल्या शरीरामध्ये डोक्यावर 1,00,000 असतात. कधी कधी एका फॉलिकलमधनं 2-2 हेअर शॉर्ट बाहेर येतात किंवा 3-3 येतात आणि त्यामुळे आपल्या केसांना ती जाडी डेन्सिटी येते. साधारण मनुष्याच्या आपल्या जीवनामध्ये केसांची अवस्था असते, प्रत्येक केस हा 3 अवस्थेमधून जात असतो. म्हणजे ज्याला ग्रोईंग फेज म्हणतात त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये एनाजन फेज. दुसरी स्टेज आहे की हा फेज संपल्यानंतर केस मृत अवस्थेत म्हणजे रेस्टिंग फेजमध्ये जातो, तो काही काळापर्यंत असतो. आणि त्याच्यानंतर केस खाली तो पडतो आणि त्याच्या ज्या ठिकाणावरनं तो निघाला आहे, ज्या फॉलिकलमधनं जो निघाला आहे त्या फॉलिकलमध्ये आपोआप नवीन केसांची निर्मिती होते. अच्छा. म्हणजे अशा प्रकारचं ही अवस्था आहे, ही आपल्या आयुष्यामध्ये लहानपणापासून तर शेवटपर्यंत चाललेली असते. आता काहींना वाटतं की माझे केस लांब आहेत, काहींना वाटतं की माझे केस छोटे आहेत. हा जो प्रकार आहे छोटे आणि मोठ्या केसांचा त्या प्रत्येकाच्या अनाजन अवस्थेवर म्हणजे ग्रोईंग फेस ऑफ हेअर वर अवलंबून असतो. अच्छा. म्हणजे हा जो ग्रोईंग फेस असतो साधारण तो 2 वर्षापासून ते 9 वर्षापर्यंत असतो आणि तो कोणाच्या कुठल्या व्यक्तीमध्ये 2 वर्षाचा असेल ते त्याच्या जडणघडणवर असतं, म्हणजे जेनेटिक त्याची जडणघडण कशी होते त्याच्यावर अवलंबून असतं. तुमचे केसांचं जर एनाजन का 2 वर्षाचा असेल तर तुमचे केस शॉर्ट असतील, छोटे असतील. तुमच्या केसांचा का 9 वर्षाचा असेल तर काहींचे केस गुडघ्यापर्यंत असतात किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त असतात. कारण काही काहींचे केस ठराविक अंतर म्हणजे वेळेपर्यंतच वाढतात, त्याच्यानंतर त्यांची वाढ होत नाही असंही त्यांच्या लक्षात येतं. आता जर तुम्ही साधारण बघितलं की आपल्या केसांची वाढ दर दिवशी फार मिलीमीटरमध्ये होत असते, म्हणजे सरासरी 1 सेंटीमीटर महिन्याला अशी केसांची वाढ आहे. म्हणजे वर्षाला साधारण 10-12 सेंटीमीटर वाढ होते. जर तुम्हाला माहिती काढायची असेल की तुमचा अनाजन काळ किती आहे तुमच्या, तर वर्षाला किती सेंटीमीटर तुमचे वाढतात किंवा आता सध्या तुमची केसांची लांबी किती आहे डोक्यापासून खालपर्यंत मोजा आणि त्याला तुम्ही 12 भागा. जो उत्तर येईल ते तुमचं अनाजन काळ होईल. अच्छा.
जे सोपा मार्ग असं म्हणजे अनाजन काळ किती आहे आणि तो प्रत्येकाचा ठरलेला असतो. मग हा अनुवंशिक असतो का आपल्या दैनंदिन आहार आणि आपल्या सवयीवर अवलंबून असतो आणि तो बदलता येऊ शकतो का? नॉर्मली हा अनुवंशिकच असतो पण काही रोगांमध्ये हा काळ एकदम शॉर्ट होतो. अच्छा. एकदम कमी होतो त्यामुळे अनाजन काळ संपला की लगेच तो तिलोजन अवस्थेमध्ये म्हणजे मृत अवस्थे आणि नंतर पडण्याच्या अवस्थेमध्ये जास्त प्रमाणात गेला जातो आणि जेव्हा तो जास्त प्रमाणात तिलोजन अवस्थेमध्ये जातो तेव्हा गळती जास्त होते. अच्छा. त्यावर आपण येऊयात कारण हे जे आपले प्रश्न आहेत समस्या आहेत कारण ह्या फार मोठ्या प्रमाणामध्ये समस्या भेडसावतात हल्ली सगळ्यांनाच. पण मग आपल्या उंचीचा आणि अनाजनचा पण काही संबंध असतो का? कारण इथे आपण म्हणताय की केसांची वाढ, मग केसांची वाढ किंवा केसांची उंची आणि आपली शारीरिक उंची याचा काही संबंध असतो कारण बऱ्याचदा असे गैरसमज दिसून येतात. नाही, उंचीचं काही संबंध नसतं पण तुमचं संतुलित आहार, तुमचं निरोगी आहार असेल किंवा तुमचं काळजी घेण्याची जी केसांची काळजी घेणं व्यवस्थित असेल तर हे तुम्ही चांगल्या प्रकारे टिकू शकता केस. अच्छा. आणि आपला अनाजन काळ वाढवण्यासाठी काही औषधं किंवा उपचार असे आहेत? काही अनाजन काळ वाढवण्यासाठी काही औषधं आहेत म्हणजे लोशन्स आहेत किंवा तेल आहेत पण हे कधी त्याचा इफेक्ट तुम्हाला कधीपर्यंत मिळेल जेव्हापर्यंत तुम्ही लावत राहिलात. अच्छा. जेव्हा कधी हे सगळे प्रोडक्ट तुम्ही बंद करायला लावायचं तर तो अनाजन काळ परत तुमचा जो पूर्ववत होता तेव्हापर्यंत येईल. आणि अजून महत्वाचं सांगायचं की हे अनाजन केस असतात ते खाली त्वचेच्या खाली सबक्युटेनस टिश्यू पर्यंत म्हणजे आतमध्ये रुतलेले असतात त्यामुळे तुम्ही उपटायचा प्रयत्न केला तर ते उपटले जात नाही. जेव्हा की जो टिलोजन काळ आहे गळतीचा पिरियड आहे फेस त्याच्यामध्ये केस आहे ना वरच्या स्तरापर्यंत येतात आणि त्यामुळे ते उपटायचा प्रयत्न केला की लगेच उपटले जातात. त्यामुळे जेव्हा आपले केस गळतात त्याच्यामध्ये टिलोजनचं प्रमाण फार प्रमाणात वाढतं आणि पटापट केस गळायला लागतात किंवा जास्त प्रमाणात केस गळायला लागतात. आपण जर बघितलं की आपल्या साधारणतः 20 ते 50 केस रोज गळणं हे स्वाभाविक आहे. आपलं ते गळायलाच पाहिजे. नाही जर केस गळले नाही तर तुम्ही इमॅजिन करा की काय होऊ शकेल. नाही पण काय होतं ना की नेमकं किती केस गळतायत कारण केस गळती ही अगदी सर्वसामान्य सध्या प्रमाण वाढलेलं आहे पण आम्हाला हे कळत नाही की आता माझे हे जे केस गळती हे नॉर्मल फेज मध्ये आहे काही अबनॉर्मल आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे कसं समजायचं आम्ही? नाही कारण 50 ते 70 पर्यंत रोज जे केस गळतात ते नॉर्मल समजलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त गळायला लागले आणि ते रोज रोज गळायला लागले तर समजावं की हे अनावश्यक केस गळणं आहे. त्याला हेअर फॉल सुरू झालाय किंवा अलोपेशिया. म्हणजे अलोपेशिया म्हणजे काय की अकारण केस गळणं आणि प्रमाणाबाहेर केस गळणं ह्याला अलोपेशिया म्हणतात. आपल्याला एक प्रश्न येतोय. भारत बोलतायत आपल्याला, बघूया ते काय म्हणतायत ते. हॅलो. हा भारत वावळ बोलताय. डोंबिवली. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे मॅडम की आपले केस निरोगी आणि सुंदर आणि अति आकर्षक दिसण्यासाठी आपण मार्केटमध्ये विविध प्रकारचे डाय उपलब्ध असतात त्याचा आपण उपयोग करतो तर हे केसांना डाय करून घेणे कितपत योग्य आहे आणि यामुळे केसांना अपाय पण होणे शक्यता असते काय? धन्यवाद. धन्यवाद. आम्ही या विषयावर येणारच आहोत भारतजी कारण हा सध्या सर्वत्र वापरला जाणारा प्रकार आहे. आपण रासायनिक प्रक्रिया करून केस कशा पद्धतीने खराब होतात काय त्याच्यावर वेगळे उपाय आपण करू शकतो का किंवा कशा पद्धतीने हे उपाय करायला हवेत यावर आपण सविस्तर माहिती देऊयात मॅडम. पण मला वाटतं तत्पूर्वी आपण जरा एक नॉर्मल जे केस आहेत त्यांची काळजीच मुळात कशी, काळजी म्हणण्यापेक्षा त्यांचं कसं हाताळावं, रोजचं न्हाणं असेल ते वाळवणं असेल हे सगळं कसं नॉर्मली करायला हवं एक थोडक्यात त्याची माहिती देऊयात म्हणजे मग आपण समस्येवर जाता येईल आपल्याला. त्याच्यासाठी मी सांगू इच्छिते की जे आपण तुम्ही केस बघता त्याला पण 3-4 प्रकारचे थर असतात, पेशीचे थर असतात. त्यातला एक महत्वाचा थर असतो क्युटिकल. पुष्कळ आपण पेपरमध्ये वाचलं असेल की क्युटिकल क्युटिकल डॅमेज तर तो एक पेशींचा थर आहे आणि त्या थराला सतत केमिकल किंवा पमिंग किंवा बाकी रासायनिक प्रक्रिया करत राहिला तर तो क्युटिकुलर थर जो असतो त्याला इजा होते आणि त्याला जर इजा झाली की आपले केस राठ कोरडे होतात आणि त्याच्याने ते तुटतात. बरोबर आहे. त्यामुळे आपण करावं त्यामुळे क्युटिकल आपण म्हणतो ना क्युटिकलला डॅमेज होऊ नये असं आपल्याला शॅम्पू निवडावा लागतो. केस किती वेळा धुवायचे, गरम पाण्याने धुवायचे की थंड पाण्याने धुवायचे, कसे सुकवायचे. आता एखाद्या तुम्ही केसांना जोर जोरात सुकवायला लागला तर क्युटिकलला डॅमेज होणार.
नाही, मुळात केस धुतानाच आधी बरेच आपल्याकडे समज आहेत की गरम गरम पाणी घेणं किंवा अति थंड पाणी घेणं किंवा वाळवताना खूप रब करून वाळवणं किंवा त्याही पेक्षा तेलाच्या संदर्भामध्ये मला यायचंय की कुठल्या प्रकारचे तेल लावायला हवेत, कधी लावायला हवेत, याविषयी जरा सविस्तर माहिती द्या. त्याच्यासाठी मी सांगते, आता शॅम्पू जर वापरायचं असेल ज्यांचे केस कोरडे आहेत आणि त्यांनी फार हार्श प्रकारचा शॅम्पू जर वापरला तर ते अजून कोरडे होतील. अशा लोकांनी सौम्य स्वरूपाचा शॅम्पू वापरायला पाहिजे, जसं आपण म्हणतो सौम्य म्हणजे बेबी शॅम्पू, आणि प्रत्येक वेळेला कंडिशनिंग हे वापरलं पाहिजे कारण त्यांचे केस कोरडे आणि कोरडे असलेले केस लवकर तुटतात. परत दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे आपण साधारण केस धुतल्यानंतर काही लोक बायका लगेच केस विंचरायला लागतात कारण त्यांना काम करायचं असतं आणि मग त्यामुळे आणखी प्रश्न निर्माण होतात. आपण ह्याच्यावर सविस्तर बोलूयात मॅडम. तत्पूर्वी एक फोन येतोय आपल्याला, शैला गायकवाड बोलतायत. हॅलो. हॅलो, मी बाईंदरहून बोलते. बोला. नमस्कार, बोला. मी बाईंदरहून बोलते. नमस्कार तुम्हा जोगीना. नमस्कार मॅडम. माझी नात आहे 11 वर्षाची. आपण सलग प्रश्न विचारा. माझी 11 वर्षाची नात आहे, तिच्या केसाला म्हणजे असे दोन दोन तीन तीन केस फुटलेले असतात आणि तिला लांब केसाचे हाऊस आणि मुलायम केस, त्याच्यावर उपाय काय तर सांगावा. अगदी नक्की, धन्यवाद शैलाताई. लहान मुलांचा प्रश्न हा खूप हल्ली, मी जे म्हटलं ना की अगदी लहान लहान मुलांपासून केस गळती, स्प्लिटन्स, आता ज्या ह्या म्हणाल्या केस दुबंगण, हा जो प्रकार आहे तो होताना दिसून येतो. त्यांना काय सांगायला पण यावं. ओके, केस जे दुबंगण म्हणतात ना त्याला आम्ही मेडिकलमध्ये स्प्लिट एंड्स जे तुम्ही ट्रायकोस्क्लेरोसिस असं म्हणतात, त्याची बरीचशी कारणं आहेत. एक कारण म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे जे केसांना जर आजार असेल त्याला हेअर शॉप डिसऑर्डर्स म्हणतात. ते फक्त म्हणजे त्वचारोग तज्ज्ञच निदान करू शकतात की ते हेअर शॉप डिसऑर्डर्स आहेत का, आणि ते लहान मुलांना जास्त प्रमाणात असतात त्याचं प्रमाण. जर हे जर डिसऑर्डर नसेल तर बाकीची कारणं अशी आहेत की म्हणजे निष्कृष्ट प्रतीचा शॅम्पू वापरणं किंवा प्रखर उन्हामध्ये उभं राहणं, केस जोरजोरात झटकणं किंवा विंचरताना जोरजोरात घासणं किंवा पुसताना जोरजोरात टॉवेलने पुसणं, ह्याच्यामुळे क्युटिकल डॅमेज होतं आणि केस दुभंगतात. आणि लहान मुलांमध्ये याचं प्रमाण आपण म्हणजे लहान मुलांमुळे ते हे हेअर शॉप डिसऑर्डर्स जे म्हणतो ना की तुमच्या हे जेनेटिक असतं हेअर शॉप डिसऑर्डर्स, ते आम्ही ते केसांची तपासणी करून मायक्रोस्कोप खाली बघतो आणि निदान करतो की खरंच हे हेअर शॉप डिसऑर्डर आहे का. ते लहान मॅडम म्हणाल्या की त्यांच्या लहान मुलाला आहे 11 वर्षाची, तर मला असं वाटतं की हेअर शॉप डिसऑर्डर आहे की नाही ते जाणून घेतलं, तज्ञांचं मार्गदर्शन त्यांनी जाणून घ्यायला हवं की नेमकं हिचा काय प्रॉब्लेम आहे तो. तसंच आता आपण मगाशी जे बोलत होतो तर मला शॅम्पू विषयी आपण वगैरे बोललो, पण तेल हा जो मुद्दा आहे ना तो कसा वापरावा, कधी वापरावा, नेमकं बाजारामध्ये आता एवढे तेल आणि एवढे प्रॉडक्ट्स मिळतात इव्हन शॅम्पूच्या बाबतीत देखील, तर आम्ही नेमकं कोणतं निवडावं या संदर्भात जरा मार्गदर्शन करा. कसं असतं मॅडम, तेल तर बरेच आहेत बाजारामध्ये. काही तेल आहे की जे म्हणतात की क्लेम करतात की हेअर ग्रोथ होते, काही प्रोडक्ट्स आहे तेलामध्ये घटक आहे की ते तुम्हाला हेअर वाढण्यासाठी चालना देतात, पण नुसतं पॅराशूट वापरलं तर नुसतं पॅराशूटने काय केस वाढत नाही, पण पॅराशूट हे एकच तेल आहे, एकमेव तेल आहे की आपल्या क्युटिकलमध्ये जाऊन क्युटिकल स्मूथ करतो, म्हणजे ते कंडिशनिंगचं एक इफेक्ट देतं छानपैकी पॅराशूट. बाकीचे तेल आहेत ते क्लेम करतात की त्यांनी हेअर वाढ. मला असं वाटतं की आपण विशिष्ट अशा एखाद्या ह्याच्याविषयी बोलण्यापेक्षा आपण नेमकं तेल कशा पद्धतीने वापरलं पाहिजे ह्याच्यावर आपण आधी सविस्तर माहिती देऊया. तत्पूर्वी एक फोन येतो आपल्याला, बाळासाहेब चोपडे बोलतायत. हॅलो. हा बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न असा होता की हल्ली 22-24 वर्षाचे मुलं मुली झाल्यावर लगेच केस फिटतात, त्याला काय कारण? बरोबर, नक्की हल्ली तरुण वयामध्ये लहान मुलांमध्ये जास्त समस्या उद्भवतात किंवा आढळून येतात, तर त्याच्यावर काय त्यांनी उपाय करायला? केस पिकण्याची बरीचशी कारणं आहेत, मुख्यतः त्याच्यामध्ये कधी कधी व्हिटॅमिन डी चा अभाव असणं. सध्याच्या जनरेशन मध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता फार आहे कारण सगळेच इनडोअर गेम्स हल्ली आलेत,
घरी टीव्ही बघणं म्हणा किंवा सगळे घरी खेळ म्हणा किंवा ऑफिसमध्ये एसी ऑफिसेस झालेत. पूर्वीसारखं आपण शेतात वगैरे किंवा बाहेर नसतो त्यामुळे व्हिटॅमिन डी फार कमी मिळतं. दुसरं म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता असतं आणि तणाव. इतकं स्ट्रेसफुल लाईफ झालंय म्हणजे लहान जर बघितलं तुम्ही प्रायमरीपासून मुलांना टेन्शन आहे तर ह्या सगळ्यांची सांगड घालून जर घातली आणि जवळजवळ आम्हाला जेनेटिक त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड असेल आई वडिलांना पण तसंच जर होत असेल लहानपणी झालेलं असेल लवकर अकाळी केस पिकणं तर मुलांना पण लवकर होतं ते. व्हिटॅमिन ई चा किती असायला हवं प्रमाण केसांच्या संदर्भामध्ये किती महत्व? नाही व्हिटॅमिन ई चा नाहीये त्याचा संदर्भ, बी ट्वेल्व आणि डी थ्री. अच्छा. आणि प्रदूषण हाही एक महत्वाचा मुद्दा झालेला आहे मॅडम मला असं वाटतं की ज्यामुळे कदाचित ह्या तरुण मुलांमध्ये किंवा देखील हा जास्त लवकर काळाच्या आधीच त्यांना हे प्रश्न उद्भवत आहेत असं म्हणायला हरकत नाही. प्रदूषणमुळे ग्रेईंग ऑफ हेअर होणं इतकं निगडीत नाही आहे पण प्रदूषणमुळे केस खराब होणं म्हणजे केसांचं पोत खराब होणं, कोरडे होणं, रुष्क होणं हे प्रदूषणामुळे होत असतात. अगदी.